पुणे जिल्ह्यामधल्या बारामती तालुक्यातल्या झारगडवाडी गावातल्या महिला आणि ग्रामस्थांनी अवैध धंद्यांविरोधात एकदा सुरू केलं. गावात दारू जुगार यासारखे अवैध व्यवसाय सुरू असल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. वारंवार तक्रारी करून देखील पोलिसांकडून केवळ निखळ कारवाईच केली जाते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बारामती पालखीमध्ये रस्ता रोखून धरत गावातून फेरी काढली. गावातल्या अंगणवाडीसमोरच दारूचे व्यवसाय सुरू असल्यामुळे मुलांचं भविष्य अधांतरी असल्याचं महिला आंदोलकांनी सांगितलंय. अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचं आवाहन अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी गावानं आक्रमक पवित्रा घेत सलग 5 दिवसांच्या आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केलाय. गावाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. गावाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि जे आंदोलन सुरू केलेले जोपर्यंत दारूबंदी होत नाही पूर्णपणे म्हणजे असं थोडे दिवस हे असं नाही आहे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आणि सर्व महिला आणि सगळं गाव सहभागी होणार. आमचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. दारू जरी आपल्या गावातली बंदी केली तरी परगावाला जाऊन दारू पेत्यात, दिवसभर वाळू भरत्यात आणि संध्याकाळी पैसे घेऊन दारू पेत्यात आणि ती जरी नाही पुरलं तरी आम्हाला पैसे मागून हानमार करून अजून पैसे घेतात किंवा घराच्या बाहेर काढतात. आमचा परपंच पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.